भारतीय स्वतंत्रता का अमृत महोत्सव देश स्तर पर मनाया जा रहा है। देश के निर्माण के लिए जिस तरह हमारा संविधान हर नागरिकों को अधिकार दिए जाते हैं, इसी तरह मूल कर्तव्यों को भी बताया गया है। फिलहाल देश में शोषण, धार्मिक कट्टरता, राजनीति के गिरते स्तर, गिरती अर्थव्यवस्थाएं, अन्याय, उत्पीड़न और आम लोगों के जीवन के समस्याओं के बारे में लोगों से खुलकर संवाद करने के लिए वर्धा जिले में भारतीय जनतांत्रिक मोर्चा में संविधान सम्मान पदयात्रा का आयोजन किया गया है। यह जानकारी आयोजकों ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। सामाजिक क्षेत्रातील कार्यरत मंडळी जी आहे ते एकत्र आले आणि आजची जी धार्मिक कट्टरता आहे, राजकारणाची खालावलेली स्थिती आहे, ढासळलेली अर्थव्यवस्था आहे, ही सगळी देशाची जी आजची जी परिस्थिती आहे त्याला घेऊन सर्वच चिंतित आहे। तर या चिंतेच्या परिस्थितीमध्ये आपण सक्रियपणे काहीतरी पुढची दिशा ठरवली पाहिजे आणि वर्ध्यामध्ये या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे म्हणून एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये अनेकांचं असं मत पडलं की ही जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये एक भूमिका घेऊन लोकांपर्यंत जी आहे, जी भारतीय घटना आहे त्या घटनेला घेऊन लोकांचं कर्तव्य त्यांच्यापर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे आणि एक मानवीय विचार जो आहे लोकांमध्ये रुजला पाहिजे, त्या दृष्टीने एक सगळ्या संघटनांनी, समविचारी संघटनांनी एकत्र आलं पाहिजे। हा विचार पुढे आला आणि त्यानंतर 22 तारखेला एक मोठी बैठक झाली, ज्याच्यामध्ये 41 संघटना वर्ध्यातील एकत्र आल्या आणि त्या एकत्र मिळून विचार विनिमय झाला आणि त्याच्यामध्ये एक फोरम स्थापित झाला, त्याला नाव देण्यात आलं भारतीय लोकशाही मोर्चा म्हणून। आणि या भारतीय लोकशाही मोर्चाच्या अंतर्गत आपण पुढे या दिशेने पावलं उचलली पाहिजे आणि काही ठोस उपक्रम घेऊन जनतेपर्यंत गेलं पाहिजे म्हणून प्रामुख्याने गांधी जयंती 2 ऑक्टोबर ते संविधान दिवस या दरम्यान देशपातळीवर सुद्धा या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ राबविण्यात येत आहे लोकांपर्यंत जनजागरणाची। तर वर्ध्यातही सुद्धा अशी चळवळ राबविण्याचं ठरविलं गेलं आणि त्या अनुषंगाने एक कार्यक्रम जो आहे तो निश्चित करण्यात आला 2 ऑक्टोबरपासून पदयात्रा, ज्या 10 पदयात्रा आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये त्याचं आयोजन करण्याचं ठरलं।